भगवा फडका हे भाषण मी गेले 30-35 वर्ष ऐकतोय. भगवा फडका हे भाषण मी गेले 30-35 वर्ष ऐकतोय. आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल. आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही. मला कोणाच्या भीकेवरती मी राहणार नाही. की कोणी कुठल्याही पक्षाचा प्रमुख हा नेहमी हेच सांगतच असतो, त्याच्यात काही चुकीचं नाही. भगवा फडका हे भाषण मी गेले 30-35 वर्ष ऐकतोय. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची पद्धत त्याच्यातून काही वेगळा अर्थ काढायची आवश्यकता वतीनं जयंत पाटील आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे आहेत. हे लोक एकत्र बसून जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्या सगळ्यांचा असेल. आणि आज BJP बाजूला करण्याच्यासाठी तुम्ही एकत्र आलात तर लोकांना त्या एकत्रपणाने येण्याचे चांगली फळं दिसत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही राज्य करा एवढंच माझं सल्ला. निवडणुकीच्या अगोदर काय लावला होता सूर? आता यापुढे आम्ही एक हाती भगवा फडकू. भाजप बरोबरची आमची इतकी वर्ष सडली, नंतर म्हटलं मग 124 वर काढली.